सोहेल मडिया यांनी पाहत आहात SM News 24। नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड लसीकरण करण्यात येत आहे। लस घेण्यासाठी सकाळी लवकरच लोकांनी रांगा लावल्या होत्या। साधारणपणे 50 लोकांना लस देण्यात आली। रुग्णालयामध्ये कोरोनाचे बरेच रुग्ण आहेत, त्यामुळे रुग्णालयात सामाजिक अंतर राखून मास्क व सॅनिटायझरचा वापर करूनच लस देण्यात येत आहे। परिसरातील ग्रामस्थांनी कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे करण्यात आले। ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी देवीदास मोरे यांनी लस घेण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले। जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, पंचायत समितीचे सभापती सुरेखा संदीप गुंड, माजी सभापती प्रवीण कोकाटे, माजी उपसरपंच शरद खंडू पवार यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती केली व जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी असे आवाहन केले। ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी अल्पसंख्याक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मणियार यांनी कोविडची लस घेतली। याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समुद्र, अधिपरिचारिका राजहंस सिस्टर, कार्यालयीन कर्मचारी तोडमल आदी उपस्थित होते। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।